होय, आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत. गेल्या वेळेला मी दोडका आणि काकडीचा व्हिडिओ केला होता आणि त्या संदर्भातनं एक शेतकरी मित्रांना आपली एक माहिती दिली होती की आळवणी आणि ड्रेसिंग त्याची काही खरंच गरज नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आज इंद्रा ढबू हाही प्लॉट माझ्या भावाचा अक्षय निकमचा आहे. एक 15 गुंठ्याचाच प्लॉट आहे आणि त्याला मी एक मार्गदर्शन केलं होतं की काही गरज नाही त्याची. ॲक्च्युली खरंच काही गरज नाही. मधी पण त्या मागच्या व्हिडिओ पण मध्ये मी सांगितलं की तुमचा कोण चांगला दुकानदार किंवा बी एस सी ॲग्री कोण असतील ती मुलं त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन करून करा. खरं तर वास्तविक पाहता बिगर ड्रिचिंग प्लॉट आहे. खरं तर हा लावला होता 25 एप्रिलची लागण आहे आणि लावल्यानंतर एक 4 दिवसानं एवढ्या गारा पडल्या ह्या प्लॉटवर की एकही पान त्या झाडाला नव्हतं. तरी पण मी त्याला म्हटलं की काय सांधायची एवढी गरज नाही आणि आमच्या प्लॉटमध्ये कुठल्याही एकाही रोपाला कॉलरूट झाला नाही. त्याला कधी ते प्लॅस्टिकचं कप कागदाचं कप येते त्या कॉलरूटसाठी ती कधी घातलं नाही ते. आणि फ्रेश प्लॉट आहे. गॅस पॉयझन एकही औषध त्याला मारलं नाही. नुसतं नॉर्मल औषधावर हा इंद्रा ढबू आहे आणि वायरस फ्री. आणि ॲव्हरेज म्हटलं आणि सेटिंग म्हटलं तर तुम्ही बघू शकता आज असं फुल सेटिंग आहे झाडाला की आमाप सेटिंग आहे आमाप. आणि बरोबर 35-37 दिवशी तोडा झाला. पहिला तोडा थोडा झाला 15 गुंठाच्या मानानं. तिथं एक 125-150 किलो माल निघाला. किती तोडा माल निघाला पहिला? 150 किलो. आणि दुसऱ्या तोड्याला 500 किलो. आणि आज 1.5 टन 1.5 टन निघेल. 15 गुंठ राहणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की नेहमी शेतकरी विचार करत असतो मला आळवणी गाठली पाहिजे आणि आळवणी गाळायचं लई काम अवघड असल्यामुळं शेतकऱ्यांना आज आमच्या 15 गुंठच म्हणजे माझ्या भावाने 15 गुंठच प्लॉट केला आहे. खरं वास्तविक पाहता जर ते माहीत नसतं आळवणी घालायचीच नाही त्याला तर त्यानं 2 एकर केला असता खरं तरी. कारण आळवणी घालणं हे खूप कष्टाचं काम आहे सकाळचं येऊन. तर मला आणखीन एक शेतकऱ्यांना सांगायचं की आळवणी नाही घालायचं म्हणल्यानंतर तुम्हाला एक मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मग करायचं काय. पहिल्या 15 दिवसात जास्त पाणी झालं तर व्हायरसवर जाते झाड. बरोबर आहे त्यांचं पण की जास्त पाणी झालं किंवा पाण्याचं नियोजन चुकलं पहिले 8-15 दिवसातलं तर ते व्हायरसवर जाऊ शकतं. तर त्यासाठी सिस्टीम आपणच लावली पाहिजे की आळवणी आपण कधी घालतो आहे. आपण किती जर झालं तर शेतकरी काय पाठीची आळवणी घाला येत नाही किंवा निम्याराची काय घालत नाही. आणि परत तो चालू करतो आहे सकाळी 7 वाजल्यापासून 11-12 वाजेपर्यंत चालू करत असतो आळवणी घालायचं. तर ते आळवणी घालत असताना मग होतं काय की बरोबर 9-10 पुढं त्या उन्हाळ्याचं टेम्परेचर त्याच वेळेला जागे 35-35 च्या आसपास 30-35 च्या वर चालू असतं. त्याचं होणारं रिॲक्शन आणि त्या आळवणीत घातलेलं केमिकल ते पडलेल्या सालीवर आणि त्याचं झाडा होणारा परिणाम आणि ते कॉलर रोटू झाल्याशिवाय त्या झाडाचं राहत नाही. तर मुळात आळवणी सिस्टीम चुकीची आहे ही संकल्पना आता काय शेतकरी किंवा काय दुकानदार काय शिकलेली मंडळीसुद्धा नावं ठेवतील मूर्ख म्हणतील तरी आम्हाला काय त्याचं दुःख नाही. पण आमची एक संकल्पना आहे की शेतकरी आर्थिक संपन्न झाला पाहिजे. त्याला रोजगार कमी लागला पाहिजे. कमी औषधं लागली पाहिजे. कमी खतामध्ये चांगलं उत्पादन कसं सेटिंग जास्त. गॅस पॉयझन औषध का मारलं नाही ती कारण मधमाशी जर ज्या प्लॉटमध्ये फिरलं नाही त्याचं परागसंचरण होणार नाही. त्याचं पॉप्युलेशन होणार नाही. आणि त्याचं जी सेटिंगचा विषय आहे तुम्ही कुठलंही हीच झाड दाखवत नाही. तुम्ही कुठलंही झाड बघा तुम्हाला सेटिंग म्हणायला असेल तर सेटिंग भरपूर आहे. बघा तुम्ही येऊन सेटिंग कसं आहे. फुल सेटिंग आहे असं फुल. आता जसं पानं एवढी फुळं लागली ती अजिबात त्याचं ड्रॉपिंग वगैरे काही तुम्हाला बघायला मिळणार नाही. फ्लॉवरिंग ड्रॉपिंग नाही. प्रत्यक्षात तुम्ही प्लॉट बघायला येऊ शकता. इथं अक्षय निकमचं प्लॉट तुम्हाला बघण्यासारखं आहे. तुम्हाला काय केलं पाहिजे आधी ढबूला 1-2 फवारणी सांगून काय येण्यासारखं नाही. ग्राउंड लेवलला तुम्ही प्रत्यक्षात काम कसं करता. पाणी व्यवस्थापन कसं आहे. तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं आहे. प्लस तुमची औषधं कशी आहे ती. आणि बाजारात आलेली नवनवीन औषधं तुम्ही काय मारणार आहे. बऱ्यापैकी आता आम्ही मध्ये पाऊस चालू होता. धावण्यासारखं एक वातावरण तयार झालं होतं. मे एंडिंगला चांगला पाऊस पडत होता. आमच्या ढगफुटीसारखा पाऊस झाला. बरोबर ना. बरोबर. तर त्यावेळेला आम्ही असं प्रोटीनियम म्हणून औषध आम्ही हेच आणलं होतं. आरसीएम कंपनीचं प्रोटीनियम. बरोबर आम्ही 0.50 म्हणा परत बाकीचं ह्याचं प्लॅन्टीन डीप त्यांचंच आणून सोडलं आहे. चांगली त्यांचा रिझल्ट बेस्ट आहे. माणसं काय होते नवीन काय ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत. तर त्याचा एक फायदा असा 6 नंबर ग्रेडचं सल्फेट फॉर्म त्यांनी मायक्रोन्यूट्रन चांगलंच बाजारात आणलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं पानाची रफनेस एकदम जाड अशी पानं आहेत. मला काय कुठल्या कंपनीचं मार्केटिंग करायचं नाही. पण त्याचाच रिझल्ट आहे. हा साधा आणि स्वस्त आणि मस्त 1 नंबर कार्यक्रम आहे. चिलेटेड म्हणून दुनिया वाहून गेली त्याच्यात.
तर पहिलं आपलं जरा मागे यायला पाहिजे. पूर्वी आपण काय करत होतो ते जरा शोधलं पाहिजे. पहिला आम्ही कधी आमच्या 5-7 वर्ष 7-8 वर्षापूर्वी आम्ही कधी ड्रिंचिंग नाही केलं, कधी त्याला बेसळ डोस घातला नाही, मातीवर कधी मल्चिंग नव्हतं. जरा पाठीमागचा विचार करून कुठलीही गोष्ट करताना आपल्या मनाला एक प्रश्न विचारा की आपण हे करतो मग ह्याचं रिझन काय असेल, का करायचं, का केलं पाहिजे आणि का करू नये. ह्या दोन गोष्टी, दोन प्रश्न आपल्या मनाला सातत्य विचारत चला. आपण शेतकरी शिकत जाईल, एक दिवस नक्की शेतकरी आर्थिक संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि न्यूट्रिशन जोपर्यंत तुम्ही मॅनेजमेंट चांगलं करू शकत नाही, न्यूट्रिशन मॅनेजमेंट वरचं सेटिंग हे राहते वगैरे. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला फळ सेटिंगला माणसं करायचं म्हटलं की लहान वयात त्याला 0-0-50 ब्रेक देत न्यायचं, तर मुळात संकल्पना तीसुद्धा चुकीची आहे. जे आता BSc अग्रे असेल किंवा त्याच्यावर डबूवर शेतकऱ्यांची वैयक्तिक डबू करून त्यांचं प्रॅक्टिस म्हणजे PhD वरचं झालं आहे. प्रत्यक्षात त्याला सेटिंग कसं झालं पाहिजे, त्याला माल पोचला पाहिजे, सेटिंग चालू असताना शेंडा थांबला नाही पाहिजे, माल चालू असताना शेंडा नाही थांबला पाहिजे, ह्या गोष्टीवर सगळ्या लक्ष शेतकऱ्यांचं असलं पाहिजे. सगळ्या शेतकरी मित्रांना इथे येऊन तुम्ही बघू शकता बाबा आपल्या प्रात्यक्षिक प्लॉट आहे. बिगर ड्रिचिंग बिगर आळवणीचा हा प्लॉट आहे. फक्त लावताना सिस्टीम चुकली नाही पाहिजे, लावताना ज्या माणसाच्या हातात ट्रे आहे त्याच माणसाने ती रोप लावलं पाहिजे आणि त्याच्यामागं 2 मिनिटाच्या आत पाणी घेतलं पाहिजे. त्याला ते पाणी त्याला तेवढं 200-250 मिली फक्त पंपानं घालायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. मला उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांना, जर जन्माला आलेल्या मुलाला जर डायरेक्ट सलाईन इंजेक्शनवर जर तुम्ही सुरुवात केली तर ते काय उपयोगाचं नाही. कारण तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन बघा, तिथं तुम्हाला लिहिलेलं आहे की बाबा सगळ्यात त्या मुलाला आईच्या दुधाची गरज आहे, कुठल्याही केमिकलची नाही. तसंच झाडाला पाणी आणि त्या मातीची गरज आहे. तुम्ही त्याला केमिकल देऊन ती मुळं चालत नाही ती. आणि पुढं जाऊन म्हणायचं कॉल रूट झाला, आणा कप घाला, मल्चिंग लावा, काय काय करा, लय उद्योग उलटं होऊन बसते ती. माझा हिशोब आहे आता हे मल्चिंगवरचाच प्लॉट आहे, छानच प्लॉट आहे, काही अडचण नाही. मल्चिंग हे केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं आहे की ट्रॅपिंग म्हणजे जे ट्रॅप आहेत आपलं येलो ट्रॅप पिवळा ट्रॅप हे लावल्या दिवसापासूनच पाहिजेत. आणि नर्सरी लावायच्या आधी एक फवारणी बायोतिन्स्टीन म्हणा किंवा कुठलंही बायोलॉजिकल औषध चांगलं थ्रिप्सवर असेल ते तुम्ही त्या काळी मारून घेऊनच मग प्लॉटमध्ये मिरची लावली पाहिजे. आणि आपलं न्यूट्रिशन आणि वरचं औषध ह्याचा ताळमेळ बरोबर पाहिजे. मुळीचा कंटिन्यू कार्यक्रम 10 दिवस मुळी चालू रुटीनमध्ये पाहिजे. कितीही पाऊस येऊ द्या, काही येऊ द्या, तुम्हाला करपा दिसणार नाही, व्हायरस दिसणार नाही, भुरी दिसणार नाही, आळी दिसणार नाही. एक मॅनेजमेंट एक शेतकऱ्याकडं ते आलंच पाहिजे. राहिली दुसरी गोष्ट मार्केटिंगला, तर तुम्ही शेतकरी आता फारच हुशार झालेत मार्केटिंगला बी. गेल्यावेळी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आउटपोस्ट मार्केट शोधा जेणेकरून तुमचा फायदा होईल. पण आता इंदिरा डबोला ऑलरेडी मार्केट दिल्ली हैदराबाद आहे, MP आहे, प्लस तुम्हाला गुजरात आहे. तर शेतकऱ्यांना महाराष्ट्रात आता डिपेंड न राहता स्टेट बघितलं पाहिजे. कारण हे स्टेट लेवलचा भाजीपाला आहे. काकडी दोडका तर इथंच गेला पाहिजे. कारण लास्ट आम्हाला इथून जवळ हैदराबाद आहे, इकडे गुजरात आहे, नाशिक पॉकेट असेल, जळगाव पॉकेट असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, ह्यांना जिथून जेवढं जवळ 401 दिवसाची मंडीसाठी ते काकडी दोडक्या झालं. पण हे इंदिरा वगैरे डबू जे आहे तर तो मला तो 2-3 दिवसानं मंडी. मग तुम्ही दिल्ली करू शकताय, कलकत्ता करू शकताय, MP करू शकताय, इकडे खाली बँगलोर जिथं मार्केट जास्त असेल तिकडं तुम्ही माल स्वतः विकायला तयारीत राहा. कारण आज ते दिवस मधले व्यापारीच आज मोठे झालेत शेतकऱ्यापेक्षा, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. कारण आज बघा तुमची कंडिशन शेतकऱ्याची काय आहे, नावांनाव शेतकरी खाली येत चालला. कारण त्याला शेतकऱ्याला कोण गंडवत नाही तो आळशी म्हणायला लागेल खरं तर. म्हणजे त्यासाठी तुम्ही मार्केटिंग बी तुमचं स्ट्रॉंग पाहिजे, न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला नाही येत नसेल तर कुठलं BSc ॲग्री कोण झालं असेल त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, कशातून काय मिसळ पाहिजे. प्लस जे जैविक बाजारात औषधं आलेली आहेत कुठलं पण NPK वगैरे हे जीवाणू बॅक्टेरिया त्याचासुद्धा वापर चांगला केला पाहिजे. ट्रायकोड्रामा वापरला पाहिजे, बॅसिलिस वापरलं पाहिजे खालून. ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही बुरशीसाठी परत तुम्ही खाली मोर्चूत सोडला तरी ते काम बरं आहे. असं ते आलटून पालटून काम केलंच पाहिजे तर त्याचा रिझन एक चांगला तुम्हाला येऊ शकतो. आणखीन एक शेतकरी मित्रांना सांगायचं राहिलं, हा प्लॉट आम्हाला नोव्हेंबर-डिसेंबर एंडपर्यंत आम्ही चालवायचं आमचं टार्गेट आहे. बऱ्यापैकी त्याचं त्यानुसार न्यूट्रिशन आणि औषधं वगैरे ते मॅनेजमेंट आमच्या बंधूला आम्ही सांगतच असतो आहे, त्यानुसार ते पण ते काम करत असतात. तुम्हाला असं बघा शेंडा काय चाललं आहे, शेंड्याचं सेटिंग बघा, पेऱ्याचं अंतर बघा, तुम्हाला बघायला मिळेल की चांगल्या प्रकारे याचं सेटिंग वगैरे झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठलाही रोग राय कुठलं पानावर औषधाचं क्वार्चिंग नाही असं सगळ्याचा मिळताळ आम्ही करूनच हे केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आवर्जून सांगायचं की हे बऱ्यापैकी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत प्लॉट आम्ही
ओके करत नाही येणार का? 25 तोडं करायचं आमचं टार्गेट आहे. शेतकऱ्याच्या माहितीसाठी हा प्लॉट तालुक खटाव जिल्हा सातारा मुक्काम पोस्ट गुंडेवाडी इथे प्लॉट हा आहे. गुंडेवाडीत आल्यानंतर माळात विचारलं तुम्ही अक्षय निकम त्यांच्या वडिलाचं नाव दत्तात्रय निकम आहे. तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉट बघायला मिळेल. कारण शेतकऱ्याची एक मनात भीती आहे की आळवणी घातली तरच इंदिरा येतो येत नाही. प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवायसाठीच मी शेतकऱ्यांना की झोप घालवायसाठी म्हणा हा प्लॉट केलेला आहे आणि बिगर आळवणीचा प्लॉट आहे. एकही आळवणी नाही. तुम्ही आमच्या दादा दोघा ठिकाणी डबू केला आहे त्यांना तुम्ही विचारू शकता. नाहीतर कसं होतं आहे माणसांच्या मनात वाटतं अरे थापा मारते काय असलं काय नाही प्रत्यक्षात आहे. आणि त्या आळवणीच्या भ्याभ्यानं माणसं एक एकराचा प्लॉट असेल तर तो अर्धा एकरावर आला अर्ध्या एकराचा 10 गुंठ्यावर आला. आता बिन आळवणीचं तुम्ही एक एकराच्या माणसानं 4 एकर केलं तरी अडचण नाही. त्याला आम्ही शेतकरी संपन्न होण्यासाठी आर्थिक संपन्न होण्यासाठी आम्ही तत्पर आहोत त्याला.